जय महाराष्ट्र, मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे। मुंबईच्या महापौरपद राखण्यासाठी शिवसेनाही निवडणुकांच्या तयारीला लागली आहे। 4 जानेवारीला मुंबईत शिवसेनेचा राज्यस्तरीय मेळावा होणार आहे। दरम्यान रंगशारदामध्ये राज्यस्तरीय नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। मनोरवाडा भिवंडी रस्त्याचं काम अपूर्ण असतानाही टोल वसुली करणाऱ्या सुप्रीम कंपनीला 247 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। जय महाराष्ट्रनं याबाबत दाखवलेल्या वृत्ताची दखल घेत पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सुप्रीम कंपनीला दंड ठोठावलाय। अपुऱ्या कामांमुळे झालेल्या अपघातात या रस्त्यावर 141 लोकांचे बळी गेले। हॉटेल आणि उपाहारगृहांमध्ये सर्व्हिस चार्ज लावणं बेकायदा असल्याचं ग्राहक संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलंय। तो ऐच्छिक आहे निर्णय असंही सांगितलंय। अनेक हॉटेलमध्ये बिलामध्ये 5 ते 20% सर्व्हिस चार्ज लावणं ग्राहकांना भाग पाडलं जातं। अशा अनेक तक्रारी आल्यानंतर मंत्रालयानं ग्राहक संरक्षण कायद्याचा हवाला देऊन हा खुलासा केलाय। डिजिटल पेमेंटचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार आग्रही असतानाच बँकांनी पुन्हा ATM डेबिट कार्ड वापरावर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे ATM डेबिट कार्डद्वारे व्यवहार करणाऱ्यांमध्ये आता नाराजीचं वातावरण पसरलं आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांवर भर दिला जातोय। डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे खरेदी विक्री करण्यास ग्राहक आणि दुकानदारांची पसंती मिळते आहे। मात्र बरेच व्यावसायिकांनी अर्ज करून देखील स्वाईप मशीन वेटिंगवर आहेत। ₹500 आणि ₹1000 नोटा 8 नोव्हेंबरला बाद झाल्यानंतर बसलेला मुंबईचा फॅशन बाजार अजूनही सावरलेला नाही आहे। फॅशन स्ट्रीट लिंक रोड इथे नोटाबंदीमुळे सुरू झालेली ग्राहक मंदी 50 दिवसांनंतरही सुरूच आहे। तर व्यावसायिकांना व्यवसायात दिवसाला किमान 30 ते 40% इतका तोटा सहन करावा लागतो। मुंबई महापालिका नगरसेवकांशी कागदोपत्री पत्रव्यवहार करण्यालाच प्राधान्य देते आहे। त्यामुळे यावर्षी कागद खरेदीसाठी तब्बल 31 कोटी रुपये खर्च करतोय। यात 10 प्रकारचे तब्बल 41,80,000 किलो कागद मागवण्यात येते। एक एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेत सवलत मिळवण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 1 जानेवारी 2017 ते 31 मार्च दरम्यान ज्येष्ठ नागरिकांकडून स्वेच्छेनं आधार कार्ड नोंदवणं बंधनकारक केलं जाणार आहे। अनारक्षित तिकिटांच्या ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या नियमात कोणताही बदल झालेला नाही। रेल्वे प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांमुळे अपघाती मृत्यूंमध्ये घट होत चालली आहे। 2013 मध्ये 3,513 प्रवाशांचा लोकल मार्गावर मृत्यू ओढवला होता। गेल्या वर्षी हा आकडा 3,187 पर्यंत रोखणं रेल्वेला शक्य झालंय। यात सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाले। दहिसर स्थानकावरून गर्दीच्या वेळेस लोकलमध्ये प्रवेश करणंच कठीण असल्यानं हजारो प्रवाशांची वर्षानुवर्ष कोंडी होती आहे। त्यामुळे इथल्या सुमारे 1 लाख प्रवाशांसाठी दहिसर लोकलच्या मागणीनं जोर धरलाय। त्यासाठी दहिसर स्थानकाकडे स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे। मात्र पश्चिम रेल्वेनं अशी लोकल सुरू होणं शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे। मध्य रेल्वेवर नव्या वर्षात सरकते जिने आणि लिफ्टचा वर्षाव केला जाणार आहे। 15 सरकते जिने बसवण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। सरकत्या जिन्यांबरोबरच 18 लिफ्टही याच वर्षात बसवण्याचं नियोजन आहे। लोकलप्रमाणेच एसटी सेवेतही सन 2014 ते 2016 या दरम्यान अपघाती मृत्यूंचं प्रमाण घटत चाललंय। या कालावधीतील एसटी अपघातांमध्ये 1,262 जणांना जीव गमवावा लागला असून एकूण अपघातांची संख्या 7,500 हून जास्त नोंदवण्यात आली आहे। पण 2015 तुलनेत 2016 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीत मोठी तफावत पाहायला मिळते। डोंबिवली पूर्वेकडे परिवहनच्या वतीनं नवीन बस थांबे तयार करण्यात आले आहेत। मात्र या बस थांब्यांचा वापर अजूनही सुरू झाला नाही आहे। तर बस थांब्यांच्या समोर रिक्षांचं पार्किंग आहे। त्याचबरोबर बस थांब्यांचा मार्ग खुला करण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे या बस थांब्यांचा वापर सुरू कधी होणार असा प्रश्न सामान्यांना पडला आहे। बेस्टच्या ताफ्यात नव्या 300 बसगाड्या दाखल होण्याबद्दलचं वेळापत्रकही विस्कटलंय। नव्या वर्षात नवीन बसगाड्यांच्या समावेशाचं स्वप्न किमान 2 महिने पुढे गेलंय। मुंबई महापालिका निवडणुकांनंतरच या बसगाड्या सेवेत येणार असल्याचं स्पष्ट झालंय।
पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही लघुशंकेसाठी सार्वजनिक शौचालयांमध्ये शुल्क आकारणी करण्यात येणार नाही असं स्पष्ट निर्देश मुंबई महापालिकेनं देऊनही शहरातील सार्वजनिक शौचालयांमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. 2 नव्हे तर चक्क 5 रुपयांची मागणी करून शौचालयांचा वापर करू देत असल्याचं उघड झालंय. कचराकुंडीतून कचरा वेचून नकळत कचऱ्याची विल्हेवाट लावणारे कचरा वेचक नेहमीच उपेक्षित राहतात. या कचरा वेचकांसाठी बदलापूर नगरपालिका सरसावली असून त्यांना उत्पन्नाचं साधन निर्माण व्हावं याकरता बचत गट स्थापन करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. त्यामुळे कचरा वेचकांना स्वावलंबीपणे जगण्याचा मार्ग मिळणार आहे. अग्निशमन दलातील रिक्त पदं भरण्यासाठी महापालिकेनं सुरू केलेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवड झालेल्या 734 जवानांपैकी 280 जवानांच्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण सोमवारपासून भायखळा इथल्या अग्निशमन केंद्राच्या मुख्यालयात सुरू झालं आहे. जवान बोरिवली, मालाड, वडाळा आणि भायखळा या केंद्रांमध्ये रुजू होतील. एक जानेवारीपासून वसईतील 25 मार्गांवरील एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय. नालासोपारा डेपोतील 16 आणि वसई डेपोतील 9 एसटी सेवा बंद झाल्यानं वसईच्या ग्रामीण जनतेचे प्रचंड हाल सुरू झाले. राज्य सरकारचं वेतन अनुदान संपल्यानं शिक्षण खात्याच्या उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं मासिक वेतन 2 महिन्यांपासून तर माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन 1 ते 2 महिन्यांपासून रखडलं आहे. प्रशासकीय दृष्ट्या अंमलबजावणी होत नसल्यानं शिक्षक कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळालेलं नाही आहे. मुंबईसह राज्यातील रात्र शाळेत शिकवणाऱ्या अर्धवेळ शिक्षकांनाही आता निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागानं शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालकांना कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. मुंबईसह राज्यातील 176 रात्रशाळांमध्ये अर्धवेळ काम करणाऱ्या 591 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. मेट्रो महाफास्टमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.